गुलाबाच्या फुलाचा आपण नेहमीच वापर करतो. सध्याच्या परिस्थितीत शेती करणे कोणालाही परवडत नसले तरी आजही असंख्य शेतकरी शेतीलाच आपला मुख्य व्यवसाय मानतात. त्यात निसर्गाच्या लहरीपणाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांवर वारंवार संकटे येतात. त्यामुळे अवकाळी पाऊस, वादळ, ओला दुष्काळ अशा अनेक समस्यांना सामोरे जाऊन शेतकऱ्याला आपली पिके तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावी लागतात. एवढी जपूनही त्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अधोगरच हवालदिल झाला आहे. परंतु सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावातील प्रगतशील शेतकरी पोपट साळुंके यांनी आपल्या 30 गुंठे क्षेत्रामध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी गुलाबाची लागवड केली आहे. यातून दर महिना 40 ते 50 हजार रुपयाचं उत्पादन ते घेत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या शेतीबद्दलची अधिकची माहिती. पोपट खाशाबा साळुंके, मी जवळजवळ कमीत कमी आता 40 वर्षाची शेती करतो. याच्या अगोदर काय वेगळी पिकं असायची, परत ऊसाची पिकं आली, ऊस घेतला, ऊसातनं पुन्हा नवीन म्हणलं काहीतरी क्षेत्र करावं म्हणून आता गुलाबाचं क्षेत्र घेतलेलं आहे. त्यामध्ये चांगला फायदा आम्हाला मिळतोय. काय सरासरी ह्या पाकळी गुलाब हो गुलकंद बनण्याकरताच जातो काय, आणि 2 दिवसानं ते तोडा करावा लागतो. याचा 1 दिवसाड का होईना पण तोडा करावाच लागतो. आणि ती इथनं आम्हाला काय गाडी ती त्या गाडीमध्ये आम्ही पार्सल पाठवतो. काय आमचा बरा चाललेला आहे. तसं दिवसा हा सरासरी कमीत कमी 40-50 किलो तुका होतोच. 4 मजूर लावतो आम्ही, त्या मजुरीकडून तोडून घेतो आणि कॅरेट भरतो आणि गाडी येते ती पार्सलची. कमी खर्चात ही जातो पण आमचा शेतकरी दादासाहेब प्रत्येकानं साळुंके. एक नवीन उपक्रम राबवायचा म्हणून हे गुलाबाची शेती चालू केली. गेले 3 वर्षापासून हे गुलाबाची शेतीचं उत्पन्न आम्ही घेतोय चांगल्या पद्धतीनं कमी खर्चात. आणि हा गुलाब गुलकंद बनवायसाठी जातो. सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन ह्याकडे वळावं अशी माझी एक विनंती आहे सगळ्यांना. अति उत्तम पीक आहे आणि ह्याचा छटणी करून सुद्धा खोडवा निर्माण करू शकतो आपण. कमी खर्चात, कमी वेळेत जास्त उत्पन्न. आपलं हे क्षेत्र 30 गुंठ आहे आणि ह्या 30 गुंठ्याच्या क्षेत्रात साधारणपणे आतापर्यंत 50-60 तोडे तरी झाले असतील उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचे. आणि महिन्याकाठी खर्च वजा साधारणपणे आपल्याला 40 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित असतं. आणि कमी मजूर लागतात, कमी खर्च लागतो. औषधाचा कुठलाही ह्याच्यावर एकही औषधाचं फवारणी नाही. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी गुलाबाच्या शेतीकडे वळावं अशी एक कळकळीची विनंती. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.